झिरोनची विशेष बातमी. महाराष्ट्रात लोकसभेच्या 5 टप्प्यात होणार मतदान. निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर. देशात लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली आहे. एकूण 7 टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. या 7 टप्प्यामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडणार आहेत. देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. निवडणुकीत 97 कोटी मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख EVMचा वापर केला जाणार आहे. 16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार. पहिला टप्पा 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर. दुसरा टप्पा 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी. तिसरा टप्पा 7 मे रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले. चौथा टप्पा 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड. पाचवा टप्पा 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ. देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की 1.82 कोटी तरुण मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की देशात 1.82 तरुण मतदार मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील एकूण 21.5 लाख मतदार आहेत.